आज 16व्या लोकसभेची मतमोजणी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धाकधूक देखील वाढलेली आहे. उमेदवारांनी आज सकाळी लवकर उठून देवपूजा देखील आटोपली आहे आणि मतदान मोजणी केंद्रावर निघाले आहेत. पालघर लोकसभेचे महाआघाडीचे घटक पक्षातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी सकाळी HP लाईव्हची टीम त्यांच्या घरी पोहोचली. संपूर्ण कुटुंब लवकर उठून TV समोर होतं. जाधव यांनी देवपूजा करून देवाचे आशीर्वाद घेतलेत. आजचा दिवस खास असून मतदार राजा जो कौल देईल तो मंजूर असेल, मात्र विजय यावेळी आमचाच असेल असा आत्मविश्वास बळीराम जाधव यांनी व्यक्त केला आहे. तर आता दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. राजस्थानच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या प्रचारसभेमध्येच मोदींनी भाषण केलं होतं की म्हणजे वसुंधरा जी शपथ नेते व दिग रही छत्तीसगडमध्ये आम्ही छत्तीसगड एक स्ट्रॅटेजी आहे त्याच्या बघा त्याचा त्याच्या दोन्ही